मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी। महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांकरिता भारत सरकारच्या कायद्यानुसार मान्यता प्राप्त मोबाईल व्हॅनद्वारे घरपोच डिझेल डीलरशिप देण्यात येणार आहे। यासाठी त्वरित संपर्क साधा वरदराज बायोफिल्स कंपनी महाराष्ट्र, प्रोप्रायटर श्री पांडुरंग दुधाळ, मोबाईल नंबर 8605093083, श्री अशोक पाटील मोबाईल नंबर 9665351845। दिनेश हसबनी शिराळा। वारणा डावा कालव्यामध्ये चिखले तालुका शिराळा येथील शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनीचे शासनाने कोरडवाहू प्रमाणे न देता बागायती जमिनीप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी व कॅनॉलला गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा अशी मागणी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी आंदोलनावेळी केली। मंगळवारी तहसील कार्यालय शिराळा येथे चिखले ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते। जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, सुखदेव पाटील, सम्राट महाडिक, रणजितसिंह नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले। नाईक म्हणाले, चिखली तालुका शिराळा येथील ग्रामस्थांच्या जमिनी गेली 33 वर्ष पाटबंधारे विभागाने वारणा डाव्या कॅनॉलसाठी संपादित केल्या आहेत, मात्र या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई शासनाने दिलेली नाही, त्यामुळे हे ग्रामस्थ आक्रमक होऊन शिराळा येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलनास बसले होते। शेतकऱ्यांनी यावेळी शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी शिराळा मार्केट यार्ड पासून चालत आंदोलकांनी आपला मोर्चा जमिनीचा मोबदला मिळावा अशी घोषणाबाजी करत तहसील ऑफिसकडे येऊन त्यांनी आंदोलन केले। तहसीलदार गणेश शिंदे, पाटबंधारे अधिकारी अभियंता देवपाश शिंदे, नायब तहसीलदार व्ही डी महाजन, अनिल लांडगे सहाय्यक अभियंता, अनिकेत शिर्के सहाय्यक अभियंता, विलास पाटील शाखा अभियंता आदी उपस्थित होते। तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, या आंदोलनात लोकांची कोणतीही अवहेलना होणार नाही, शेतकऱ्यांना योग्य तो सन्मान ठेवला जाईल। डाव्या कॅनॉलच्या बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोबदला देण्यासाठी येत्या 17 फेब्रुवारी रोजी सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत चिखली येथे बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढला जाईल। पाटबंधारे कार्यकारी अभियंता म्हणाले, हा प्रश्न खासगी वाटाघाटीत करून सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। शासन व बाधित शेतकऱ्यांच्या मधील योग्य तो तोडगा काढून असणाऱ्या सर्व मागण्या आम्ही मार्गी लावणार आहोत। शासन स्तरावर शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर शासन अनुकूल असून लवकरच मार्ग निघेल असे त्यांनी सांगितले। आंदोलनावेळी चिखली येथील ग्रामस्थ पी.डी. पाटील, संजय नाईक, सागर नाईक, महादेव नाईक, दिनकर साळुंके, निखिल साळुंके, विजय गायकवाड, संजय साळुंके, बाबासाहेब साळुंके, दादा साळुंके, बाजीराव साळुंके, विलास साळुंके, शशिकांत चौगुले, मानसिंग गायकवाड, विजय गायकवाड, सागर साळुंके, युवराज साळुंके, बाळाबाई चौगुले, शालन साळुंके, उल्का साळुंके, पुष्पा गायकवाड, वैशाली साळुंके आदी शेतकरी उपस्थित होते।